शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या थडग्यासमोरील अतिक्रमणाला आता पाडण्यात आलंय. हे अतिक्रमण काढावं अशी अनेक वर्षांची शिवप्रेमींची मागणी आता पूर्ण झाली आहे. मात्र हे प्रकरण आहे तरी काय, चला तर जाणून घेऊया. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर काही फूट जागेत होती. मात्र त्या ठिकाणी वनविभागाच्या हद्दीत एकरभर जागेत अतिक्रमण करण्यात आली, त्यामुळे अफजल खानाचं उदात्तीकरण होतं की काय अशा तक्रारी समोर येऊ लागल्या. हे अतिक्रमण काढावं या मागणीसाठी 2006 तीव्र आंदोलन झालं. त्यानंतर कबरीकडे प्रवेश बंदी देखील करण्यात आली. 2006 काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून हे उदात्तीकरण थांबवावं अशी मागणी देखील केली. त्यामुळे या ठिकाणी गेली 26 144 हे कलम लागू होतं. दरम्यान 2017 एका निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने हे अतिक्रमण काढावं असे आदेश दिले. मात्र तरीही तत्कालीन सरकारने काहीही ठोस पावली उचलली नाही असं बोललं जातं. दरम्यान शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत आज अत्यंत गोपनीयता पाळत ही अतिक्रमणं काढण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी बाळगत परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आल्यानंतर बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आणि या सगळ्या गोष्टींनंतर शिवप्रेमींकडनं कारवाईबद्दल आनंद व्यक्त होत आहे.